कोट्यवधी रुपयांच्या कर्णाला बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असलेले बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम वाढलाय. घोटाळेबाज विवेक पाटलांच्या न्यायालयीन कोठडीत सुमारे 10 दिवसांची वाढ झाल्याचे सूत्रांकडून समजतंय. 500 कोटीहून अधिक रुपयांच्या कर्णाला बँक घोटाळा प्रकरणी विवेक पाटलांना ईडीने 15 जूनला पनवेलमधील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. काही दिवस ते ईडीच्या कोठडीत होते. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून तुरुंगाची हवा खात आहेत. कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, मात्र त्यांना दिलासा मिळू शकला नाही.